1 मे 2022 ला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांची औरंगाबाद येथे सभा घेण्याचे त्यांनी नियोजन केलेलं आहे। त्या सभेला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया करत पक्षाचा विरोध आहे आणि त्या संदर्भामध्ये आम्ही माननीय जिल्हाधिकारी औरंगाबाद यांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खरत पक्षातर्फे रितसर निवेदन सादर केलेलं आहे की यांना या सभेसाठी परवानगी देऊ नये। परवानगी का देऊ नये याचं कारण असं की राज ठाकरे हे सामाजिक वक्तव्याच्या नावाखाली धार्मिक वक्तव्य करून समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम करत आहेत, त्यामुळे समाजाच्या भावना दुखावल्या जाऊ शकतात आणि दोन समाजामध्ये सुद्धा तेढ निर्माण होऊ शकतं। आपला महाराष्ट्र राज्य हे फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांचे राज्य आहे। इथे सर्व जाती धर्माचे लोक राहतात आणि चांगल्या प्रकारे ते चांगल्या व्यवस्थित राहतात, गुण्यागोविंदांनी नांदत राहतात, एकमेकांच्या सणामध्ये ते सहभागी होतात। परंतु राज ठाकरे जे वक्तव्य करत आहेत समाजाच्या वक्तव्याच्या नावाखाली धार्मिक वक्तव्य करून दोन समाजामध्ये दरी निर्माण करण्याचं ते काम करत आहेत, त्यामुळे आमचा हा विरोध आहे। माननीय जिल्हाधिकारी साहेब यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही परवानगी त्यांची नाकारणार आहोत असं त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे, पण आम्ही याचा पाठपुरावा 3 तारखेपर्यंत करत राहणार आहोत। आणि आमचे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय सचिनजी खरत यांनीसुद्धा राज्य सरकारकडे मागणी केलेली आहे की औरंगाबादसाठी होणारी जी सभा आहे त्यालासुद्धा परवानगी देऊ नये। परंतु राज ठाकरे यांच्या पक्षामध्ये ज्या विरोधात तुम्ही समजा निवेदन दिलं किंवा मागणी केलेली आहे की सभा होऊ द्यायची नाही ज्या मुद्द्यावरून, त्या मुद्द्याचे काही नागरिक त्यांच्या पक्षामध्ये सुद्धा आहेत, त्यांचा विरोध नाही आहे या सभेला, मग आपण का विरोध करतो? आमचा त्यांच्या सभेला विरोध असण्याचं कारण असं आहे की त्यांनी जे सामाजिक वक्तव्य ते त्याच्यावरती फोकस करतात, परंतु त्यांचं जर तुम्ही स्टेटमेंट बघितलं ते सामाजिक वक्तव्य नसून ते धार्मिक धर्माच्या विरोधामध्ये आहे। आणि असा कुठलाही धर्माचं स्वातंत्र्य सगळ्या धर्माला आहे, परंतु राज ठाकरे यांना आताच निवडणुकीच्या तोंडावरच आहे असं वक्तव्य करण्याचं का सुचलं आणि औरंगाबादच त्यांनी का निवडलं हा एक मोठा प्रश्न आहे। आणि त्याच्यामुळे अशी शंका निर्माण होती की याच्यामध्ये कुठेतरी वेगळ्या प्रकारचं राजकारण होतं आहे, त्यामुळे आमचा हा विरोध आहे। भाजप पक्षाचा जिल्हाध्यक्ष औरंगाबाद। 126 पक्ष संघटना आहेत, यामध्ये राज ठाकरे किती दिवसापासून वक्तव्य करत आहेत तरीसुद्धा कुठल्याही पक्ष संघटनाने अजूनही राज ठाकरे यांच्या विरोधात कुठलंही पाऊल उचललं नाही। आजपर्यंत कोरोनाचा काळ जर सोडला तर आजपर्यंत औरंगाबाद शहरामध्ये सर्व जाती धर्माचे लोक एकदम व्यवस्थित आणि गुण्यागोविंदाने सर्व सण सगळे सुख एकदम व्यवस्थितरित्या सण साजरे करत आहेत, पण अचानक महानगरपालिकेची निवडणूक तोंडावर आली, आमदारकीची निवडणूक तोंडावर आली का राज ठाकरे असे वक्तव्य करतात, दोन जातीत तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत। माझा मुद्दा कुठल्या जाती धर्माशी माझा कुठलाही मुद्दा नाही आहे, ना मुस्लिम समाजाशी, ना मराठा समाजाशी, ना इतर कुठल्याही समाजाशी, ना बौद्ध समाजाशी। मला म्हणायचं आहे जर एखाद्या वेळेस जर समजा मुस्लिम बांधव जर त्यांच्या नमाजीसाठी अजानसाठी जर 5 मिनिटाचा जर भोंगा लावत असतील हां, तर याला बाकीचा समाज कुठला समाज विरोध करत नाही। राज ठाकरे त्यांच्या पोटात काय दुखतं आहे हे एकटेच विरोध करत आहेत। दुसरी गोष्ट अशी, बाकीचे हिंदू धर्मामध्ये पण इतर सण आहेत, नवरात्र महोत्सव आहे, गणपती उत्सव आहे, तेव्हा 9 दिवस नवरात्रामध्ये मोठमोठे डीजे लावून हे करून दांड्या खेळतात, गणपती उत्सवामध्ये मोठमोठे हे करतात, मग त्यावेळेस हा विरोध का नाही, माझा हा मुद्दा आहे। आपलं नाव असं आहे की ज्या गोष्टीपासून मानवी जीवनाला हानी होते ती कमी करावी,